आम्ही जाणून घेऊ, पण यानंतरची बातमी मुसळधार पावसाची पण औरंगाबादमधली आहे, कारण मुसळधार पावसाचा फटका तिकडे औरंगाबादला सुद्धा बसला. औरंगाबादमधल्या कन्नड घाटात 3 ठिकाणी दरड कोसळली आहे, त्यामुळे धुळे औरंगाबाद सोलापूर महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. दरड कोसळल्यानं घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दरड कोसळल्यानं घाटात चिखल पसरला. हा चिखल बाजूला केल्याशिवाय वाहतूक सुरळीत होणं अशक्य आहे, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा इथं प्रयत्न करत आहेत या चिखलाला बाजूला सारण्याचा, रस्ता मोकळा करण्याचा. त्याचं कारण असं आहे, जेव्हा दरड कोसळली तेव्हा खूप मोठा मातीचा ढिगारा हा डोंगराचा खाली आला, रस्त्यावरती तो साचला आणि अनेक वाहनंसुद्धा त्याच्यात रुतून बसली आणि त्या वाहनांना त्या चिखलातून बाहेर काढणं हे अत्यंत जिकिरीचं बनलं आहे. शर्थीचे प्रयत्न सध्या तिथं केले जात आहेत. सर्व जनतेला माझे आव्हान आहे की कन्नड घाटात खूप मोठ्या प्रमाणात दरड कोसळलेले आहे, तरी कृपा करून नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी कन्नड घाटात येऊ नये. त्यांना जर औरंगाबाद जायचं असेल तर त्यांनी नांदगाव मार्गे जावे, आणि औरंगाबादकडून जर यायचं असेल तर त्यांनी जळगाव मार्गे यावे. ही सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे. याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी सचिन जिरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत या कन्नड घाटातूनच जोडले गेलेले आहेत. सचिन, कन्नड घाटातली आत्ताची परिस्थिती नेमकी कशी आहे? दरड त्याचा रडारोडा सगळा रस्त्यावरती आलेला होता, तो रडारोडा बाजूला करण्यात आलेला आहे का? रुतलेली वाहनं बाजूला करण्यात आली आहेत का? नक्कीच, या जो महामार्ग होता, या महामार्गावरील जे घाट आहे, या घाटावरती जी परिस्थिती होती ती पूर्वीपेक्षा आता बेहतर आहे. या ठिकाणी जे आहेत पण मात्र दुसरीकडे जे वाहनांच्या रांगा आहेत त्या जशाच्या तशाच आहेत. त्याचं कारणही असं आहे की या ठिकाणी जे काम होतं ते व्यवस्थितपणे करण्यात येतं. जिल्हा प्रशासनाने तातडीने या ठिकाणी मदत पोहोचवली आणि जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतात की जी ज्या मुख्य वाहन होती ज्यामुळे हा सर्व रस्ता खोळंबला होता त्यासाठी हे लोकं जी आहेत कशा पद्धतीने हे काम करत आहेत. या ठिकाणी हे पूर्ण चिखलांचं खच या ठिकाणी पडलेलं आहे. पोलीस देखील आहेत, पोलीस देखील या ठिकाणी यांना मदत करत आहे. कर्मचारी देखील आहेत, पोलीस कर्मचारी असो, पोलीस अधिकारी असो, महसूलचे अधिकारी असो. त्यासोबतच इथे जे वाहनधारक अडकलेले आहे मागील 15 तासापासून ते वाहनधारक देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मदत करत आहे. नागरिकांना ही वाहन काढण्यासाठी ही मदत सर्व सुरू आहे. आपण थोडं जर आपण पुढे जाऊन पाहिलं असता की ही जी मुख्य वाहन आहे जी अडकलेली आहे ज्याच्यामुळे हा सर्व जो रस्ता आहे जरोसी तो जो आहे तो ही वाहन आहे, हीच वाहन काढण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता अधिकारी वर्ग देखील आणि पोलीस कर्मचारी देखील यांना मदत करत आहेत. ही वाहन जी आहे ही आणि काही वेळात ही वाहन निघण्याचा मार्ग मोकळा होत. सचिन, अत्यंत रहदारीचा असा हा रस्ता आहे, हा रस्ता कधीपर्यंत खुला केला जाऊ शकतो याबद्दलची काही माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे? साहेब इकडं यांचं सांगत बोलणं करा पहिले. हा जो रस्ता आहे ही हा तास सचिन तुमचा आवाज आमच्यापर्यंत. हा जी दरड होती, जे मोठे मोठे दगड दरड होती त्या दरड संपूर्णपणे ज्या मोठे दगड होते बाजूला आलेला आहे. दुसरा अजून जे आहे फास्टचा जो प्रश्न आहे चिखल जो बाजूला करण्यात येत आहे, एक वाहन जर इथून बाजूला आली आणि हे सर्व चिखल आले तर येत्या एक ते दीड तासांमध्ये हे सर्व जो आहे तो खुल्या करण्यात येईल आणि प्रथमदर्शनी दिसत आहे. सचिन, पर्यायी मार्ग काय सांगितलाय आता औरंगाबादला जाण्यासाठी, धुळ्याकडे जाण्यासाठी? हॅलो, आवाज येतोय? हा येतोय, बोला बोला. पर्यायी मार्ग काय सांगितलं वाहन चालकांना, कारण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण आवाहन करूया. भुसाळ करून येणारा दुसरा एक मार्ग आहे. हा ठीक आहे, धन्यवाद सचिन तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा नागरिकांनी सध्या तरी या मार्गाने जाणं टाळायला हवं, कारण अजून इथला रस्ता पूर्णपणे सुरळीत झालेला नाहीये. पावसाच्या या सगळ्या बातम्यांसोबत, त्याच्या हाहाकारासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.